उपस्थित रसिक श्रोते हो बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी आज तुमच्याशी राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून संवाद साधणार आहेत महाराष्ट्रामध्ये संत आणि समाज सुधारक यांची फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे समाजसुधारकांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचं काम संतांनी केलं परंतु सा संत वाङ्मयामध्ये प्रामुख्याने संतांनी ज्या गोष्टीवर जोर दिला ती गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती धर्मपालन नीती आणि उपदेश या माध्यमातून संतांनी समाजाचं प्रबोधन केलं तुकाराम महाराजांचा कालखंड आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास हा तुकाराम महाराजांचा कालखंड आहे अवघं उनं पुरं एकेचाळीस बेचाळीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं आणि त्या आयुष्याचं त्यांनी खऱ्या अर्थानं सार्थक केलं काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी तव ठेवीत असे आपल्या वाणीतून समाज प्रबोधनाचं उत्कृष्ट काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्यावेळेला पद्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याची पद्धत होती पद्याच्या माध्यमातूनच संतांनी आपलं आपले विचार व्यक्त केलेले आहे संतांच्या पद्याला संतांच्या कवितेला अभंगवाणी असं म्हटलं जातं याचं कारण असं की काळावरही मात करून ही अभंगवाणी ही कविता उरलेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संतांची फार मोठी मांदियाळी निर्माण झालेली आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम मारा संत चोखामेळा संत नरहरी सोनार संत बहिणाबाई अशी ही संतांची मांदियाळी आहेत यांनी संपूर्ण जनमानस भक्तीच्या माध्यमातून डोळस करण्याचा प्रयत्न केला लोकांना नीती न्याय धर्म यांची शिकवण दिली समाजामध्ये दया परोपकार शांती आणि जनसेवा रुजवावी या दृष्टिकोनातून त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे मी ज्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहेत की संत तुकाराम महाराजांच्या वेळेला सुद्धा समाजामध्ये भोंदुगिरी होती समाजामध्ये बुवाबाजी होती लोकांना फसविणारे भामटे लुच्चे लफंगे होते म्हणूनच तर तर त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे आपल्या अभंगवाणीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावूनिया राक डोळे झाकुणी करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका मने सांगू किती जळो तयाची संगती भोंदुगिरी करून पाप करून त्यावेळेला समाजामध्ये काही भामटे लुच्चे स्वतःला साधू म्हणवीत असत आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या प्रखर अभंगवाणीतून यावर हल्ला केलेला आहे ते म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू इथे कर्म या शब्दाचा अर्थ वाईट कर्म असा आहे कि वाईट कर्म करायचं पाप करायचं अनितीचं कर्म करायचं आणि पुन्हा स्वतःला साधू म्हणून घ्यायचं ही गोष्ट तुकाराम महाराजांना निश्चितच खटकत होती म्हणून त्यांनी त्यावर कोरडा ओढलेला आहे काही लोक जटा वाढवतात काही लोक भगवी वस्त्र परिधान करतात आणि समाजामध्ये स्वतःला साधू म्हणून घेतात या संदर्भात की तुकाराम महाराज असं म्हणतात की या लोकांची संगती समाजाला नको या लोकांचा सहवाद समाजाला नको कारण हे लोक भोंदू आहेत भोळ्या भाबड्या सामान्य जनतेच्या भोळ्या भावाचा फायदा घेऊन हे समाजाची दिशाभूल करतात समाजाचं शोषण करतात समाजाची पिळवणूक करतात आणि म्हणून अशा लोकांवर आपल्या अभंगवाणीतून संत तुकाराम महाराजांनी अतिशय अतिशय कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे तुकाराम महाराजांनी विचारांना धन मानलेलं आहे शब्दांनासुद्धा धन मानलेलं आहे एका अभंगवाणीमध्ये ते असं म्हणतात अम्मा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमुच्या जीवीचे जीवन शब्द धन वाटू जन लोका तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्देची गौरव पूजा करू याचा अर्थ असा की <clears throat> याचा अर्थ असा की शब्द धन आहेत शब्द शस्त्र आहेत आणि शब्द अस्त्रसुद्धा आहेत आणि ज लोकांना ज्ञान देण्याचं माध्यमसुद्धा शब्द आहेत आणि म्हणून तोकाराममा महाराज म्हणतात की माझी शब्दांवर श्रद्धा आहे मी शब्दाच्या माध्यमातून म्हणजेच विचाराच्या माध्यमातून जनमानस लोकांना डोळस करणार आहेत लोकांना सन्माना सन्मार्गाला लावणार लावणार आहेत याचं कारण असं येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतिळा जन हिताची कळकळ तळमळ माझ्या अंतकरणात आहे आणि म्हणून ते म्हणतात तीड़ तीड़ की मी लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी अंतकरणपूर्वक काम करीत आहे एके ठिकाणी <clears throat> ते असं म्हणतात की डोई वाढवणी केस भूते आणि ती अंगात डोई वाढवणी केस भूते आणि ती अंगात तरी ते नवती संत तेथे नाही आत्मखुण तरी ते नवती संत तेथे नाही आत्मखुण नर नरनारी शकुन सांगता ती परी मेळवणी नर नारी शकुण सांगता ती परी तो का म्हणे मैंद नाही तयापाशी गोविंद असे बुद्धिहीन डोक्या डुक्य, डोक्यावर केस वाढवतात भोळ्या भाबड्या जनतेला शकून सांगतात भोळ्या भाबड्या जनतेला भविष्य सांगतात आणि भोळ्या भाबड्या जनतेला अदृश्याची भीती घालवतात आणि स्वतः च्या तुंबड्या भरवतात यावर सुद्धा तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये प्रकाश टाकलेला आहे की डोक्यावर केस वाढवून अंगामध्ये भूत आणतात भूत भाणामती करणी नशी प्रारब्ध दैव या संदर्भामध्ये भारतीय जनमानस कमालीचं अज्ञानी आहेत अंधश्रद्धाळू आहेत भोळसट आहेत या संदर्भातल्या संकल्पना आजही जनमानसामध्ये स्वच्छ स्पष्ट क्लिअर झालेल्या नाहीत आणि म्हणून आज एकविसाव्या शतकामध्ये आपण जीवन जगत असताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बुवाबाजी केल्या जाते मागच्या एक पाच पंचवीस वर्षाचा आज तागायचा जर इतिहास घेतला राम रहीम पासून ते तुमच्या लक्षात येईल कितीतरी बाबा आज जेलमध्ये सडत पडलेले आहेत याचं कारण असं की देवाधर्माच्या नावावर त्यांनी केलेली समाजाची फसवणूक पिळवणूक लैंगिक शोषण भावनिक शोषण आर्थिक शोषण समाजाला बळी पाडतात आणि समाजाचं शोषण करतात असे बाबा पुन्हा स्वतःला राष्ट्रसंत म्हणून घेतात आणि म्हणून एकविसाव्या शतकामध्ये जीवन जगताना माझा समाज माझं राष्ट्र माझं जनमानस डोळंच झालं पाहिजे विवेकी झालं पाहिजे बुद्धिप्रामाण्यवादी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून विवेकाची पताका खांद्यावर घेऊन शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्रामध्ये आणीसची स्थापना केली आणि फार मोठी लोक चळवळ त्यातून निर्माण केली महाराष्ट्रामध्ये बुआबाजी विरोधीचा कायदा हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अथक प्रयत्नानेच निर्माण झालेला आहे परंतु त्यासाठी सुद्धा त्यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं जे समाजाला खऱ्या अर्थानं ज्ञान देतात समाज त्यांचा द्वेष करतो काही सनातनवादी विचारसरणीचे लोक त्यांचा जीव घेतात हे नरेंद्र दाभोळकरांच्या खुणावरून आपल्याला दिस दिसून येतं कॉम्रेड गोविंद पानसरे प्राध्यापक कलिबुर्गी गौरी लंकेश या महामानवांची हत्या या सनातनवादी बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी केली आणि एकूणच भारताला मागं खेचण्याचा प्रयत्न केला सज्जन हो महान विचाराची व्यक्ती जरी देहानं नष्ट झाली जरी त्या व्यक्तीचा खून करण्यात आला तरी त्या व्यक्तीचे विचार काळामध्ये अजरामर झालेले असतात व्यक्ती मरते देहाणं मरते परंतु विचारांना अजरामर होते हे कृपा करून लक्षात घ्या गांधीजीच्या बाबतीत हेच घडलं की गांधीजीची हत्या करण्यात आली परंतु आजही म मोठ्या प्रमाणावर एकविसाव्या शतकामध्येच सुद्धा आपल्याला गांधीजींच्या एकूणच राजकीय विचारांचा वारसा घ्यावा लागतो गांधीजीशी आपले मतभेद जरूर असतील परंतु या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून जी एक चळवळ गांधीजींनी दिली विना विना रक्त सांडता एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ गांधीजींनी उभी केली ती आपल्याला कधी विसरता येणार नाही महामानव जगामध्ये जे होऊन गेले सॉक्रेटिसला विष देण्यात आलं परंतु सॉक्रेटिसचे विचार कधी अतृ अदृश्य झाले नाहीत सॉक्रेटिसचे विचार कधी नष्ट झाले नाहीत आणि म्हणून जरी हे सर्व महामानव आपण नष्ट केले त्यांची हत्या केली तरी त्यांचे विचार आपल्याला युगानयुग मार्गदर्शक ठरतील यामध्ये शंका नाही आणसमध्ये काम करताना काही युवक काही जाणकार नागरिक मला सातत्यानं प्रश्न असा विचारित असतात काओ सर आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खरोखरच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज आहे का मी क्षणभर थांबतो आणि त्यांना सांगतो होय आपल्याला खरोखरच या चळवळीची नितांत गरज आहे या चळवळीची चार उद्दिष्ट आहेत एक म्हणजे देवाधर्माच्या नावावर चाललेलं समाजाचं चा लैंगिक आर्थिक भावनिक शोषण थांबविणे नंबर दोन समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे समाजाला डोळस करणे समाजामध्ये चिकित्सक बुद्धी वाढविणे मानवतावाद रुजविणे हे सुद्धा आणीचं एक प्रमुख असं का कार्य आहे नंबर नंबर तीन की आ, समाज निर्व्यसनी बनवणे समाज निर्व्यसनी बनवणे आज मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग आपण बघतो व्यसनाच्या आधीन गेलेला आहेत युवा शक्ती म्हणजे राष्ट्राचा आधारस्तंभ आहे ही युवा शक्ती शरीराने मनाने विचाराने निकोप राहिली तरच हा भारत बलदंड होईल आणि भारताला एकूणच भावी प्रगतीचे चांगली स्वप्न पाहता येतील या दृष्टिकोनातूनही आणिच काम करते वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे बुवाबाजीला विरोध करणे समाज मानस डोळस करणे ही या चळवळीची उद्दिष्ट आहे आणि म्हणून ही उद्दिष्ट जर समोर आपण ठेवली तर आपल्या लक्षात येईल की ही चळवळ काल कालबाह्य झालेली नाही आहेत आपण आपण विज्ञानाची करणी घेतो विचारसरणी घेत नाही आपण विज्ञानाची सृष्टी घेतो पण आपण विज्ञानाची विचारदृष्टी घेत नाही म्हणून विचारा विज्ञानाची विचारसरणी घ्या विज्ञानाची विचारदृष्टी घ्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून द्या एक प्रश्न आणखी विचारण्यात येतो तो म्हणजे सर किंवा लोक बुवाकडे का जातात किंवा समाजामध्ये बुवाबाजी का निर्माण होते सज्जन हो आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण मोठ्या मोठ्या संख्येनं आहे अजूनही जनमानस खऱ्या अर्थानं सुशिक्षित झालेलं नाही आहे आपण डिग्र्या घेतो पदव्या घेतो परंतु आपल्याला विचार करण्याची पात्रता येतेच असं नाही सुज्ञपण शहानपण आपल्यात येतेच असं नाही या संदर्भात काही मुद्दे दाभोळकरांनी स्वतः मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचं मी आपल्यासमोर विश्लेषण करतो की जनमानसामध्ये नंबर एक जनमानसामध्ये अदृष्ट ताची भीती आहे लोक बाबाकडे जातात ते यासाठी जातात की माझ्या भविष्यात काय होईल मी खरोखर सुरक्षित राहील का मला चांगले दिवस येतील का माझे वाईट दिवस जातील का हे, हे जाणून घेण्याची एक उत्कंठा मान माणसामध्ये असते आणि लोकांना असं वाटतं की बाबा दैवी शक्तीच्या जोरावर या प्रश्नांची उत्तरं देतील म्हणून लोक बाबाला शरण जातात आणि त्यांना विचारतात की बाबा माझ्या नशिबात माझ्या प्रारब्धात माझ्या दैवात काय काय वाढून ठेवलेलं आहे कृपया त्यावर प्रकाश टाका त्यानंतर नंबर दोनचं कारण अतृप्त मनोकामना लोकांच्या माणसाच्या सगळ्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि मग अपूर्ण राहिलेली मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुणाला तरी बाबांचा आशीर्वाद हवा असतो बाबाची कृपादृष्टी हवी असते त्या योगे आपलं नशीब बदलेल प्रारब्ध बदलेल आणि आपल्याला ईश्वराच्या कृपेनं चांगले दिवस येतील बाबाजवळ सिद्धी आहेत बाबाजवळ ईश्वराची कृपा आहेत त्या ईश्वरी कृपेच्या साह्यानं बाबा आपलं नशीब बदलवतील हा एक लोकांना भावडा विश्वास असतो त्यानंतर तिसरं कारण भारतामध्ये नाही म्हटलं तरी सात ते दहा टक्के लोक मनोरुग्ण आहेत मानसिक आजारानं पछाडलेले आहेत आणि असे मनोरुग्ण लोक असा विचार करतात मला कोणीतरी करणी केलेली आहेत मला कोणीतरी भूतबाधा केलेली आहेत कोणीतरी वाईट नजरेनं माझं वाईट व्हावं यासाठी करणी धरणी याचे प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून असे मानसिक रुग्ण खरंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे पण तिकडे ते न जाता बाबा लोकांचा आधार घेतात बाबाला शरण जातात आणि बाबा आपल्या एकूणच विचारसरणीतून थोडासा मानसिक अभय देण्याचा प्रयत्न करतात म्हणूनही बाबा लोकांकडे गर्दी वाढते त्यानंतर समाजामध्ये स्त्रियांचा वर्ग मोठा आहे भारतीय समाज जीवनामध्ये स्त्रियांची कुचंबना होते तिला खऱ्या अर्थानं मुक्त स्वातंत्र्य मिळत नाही तिला दाबून ठेवलं जातं आणि मग ती फ्रस्टेड होते उदासीन होते आणि मग अशा अवस्थेमध्ये तिला नाही एखाद्या वेळेस करणी केल्याचा भास होतो भानामतीनं पछाडल्याचा भास होतो ती वैफल्यग्रस्त होते आणि म्हणून मग स्त्रियांच्या आजाराबद्दल मानसिक आजाराबद्दल आपण निदान न करता त्यांना बाबाकडे नेतो बाबा, ने बाबा लोक मातूर उपचार करून अशा स्त्रियांना एक खोटा आधार देतात आणि म्हणून तुम्ही बघतात ठिकठिकाणी थे, स्त्रिया घुमताना दिसतात खरं तर त्या मनोरुग्ण असतात त्यांना कुणीही करणी केलेली नसते परंतु आपण या संदर्भामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता बाबांना शरण जातो आणि त्या दरबारात घुमत असतात आणखी दुसरी गोष्ट काही लोक हात चलाखी करून रासायनिक प्रयोग करून चमत्कार करतात आणि मग हे चमत्कार आपल्याला असं वाटतं की दैवी शक्ती झालेले आहेत अशा वेळेला बाबामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहेत हे बघून आपण जिथं चमत्कार तिथे नमस्कार जिथे चमत्कार तिथे शरणागती पत्करतो बाबाला शरण जातो बाबांना गुरु करतो बाबांचा अनुग्रह घेतो आणि मग बुवाबाजीला कळत न कळत आपण हातभार लावित असतो काही आपल्या देशामध्ये दे गुरु परंपरेचं फार स्तोम आहे प्राचीन काळी खरोखर श्रवणाच्या माध्यम माध्यमातून ज्ञान घेण्याची परंपरा होती त्यावेळेला गुरु परंपरेचं महत्व होतं तो काळ मागे पडला आता गुरु तुमचा गुरु कॉम्प्युटर आहे तुमचा गुरु संगणक आहेत तुमचं गुरु तंत्रज्ञान आहेत कुणालाही तुम्ही गुरु करून ज्ञान मिळवू शकतात आणि म्हणून गुरु परंपरा जी प्राचीन काळी रूढ होती तिला शरण जाण्याचं आता काही एक कारण नाही त्यानंतर आपल्या देशामध्ये नाही म्हटलं तरी अवतार वादात वादाचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे अवताराबद्दलही माझं दुमत नाही परंतु सदा सर्वदा आपल्या उद्धारासाठी देव अवतार घेईल ही भावडी अशा मनात ठेवू नये आणि म्हणून आपणच आपल्या प्रयत्नानं स्वतःचा उद्धार करण्याचा जर प्रयत्न केला तर तो देश ते राष्ट्रपुढे गेल्याशिवाय राहणार नाही समाजात दुःख आहे दारिद्र्य आहे शोषण आहे अगतिकता आहे असुरक्षितता आहे अस्थिरता आहे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मानसिक आधाराची गरज असते पण हा मानसिक आधार आपण विवेकवादाच्या आधारे न घेता कोणतरी बाबा बुवाला शरण जाऊन भाबडेपणानं तो मिळवित असतो इथेही बाबांचं फार मोठं प्रस्थ समाजात मान म मानल्या जातं आत्मा परमात्मा ब्रह्म परब्रह्म मोक्षमुक्ती जन्म पुनर्जन्म स्वर्ग नर्क पाप पुण्य दैव नशीब नियती कर्मविपाक सिद्धांत जन्म मरण या सगळ्या संकल्पना भारतीय जनमानसावर अतिशय पकड ठेवून आहेत याबद्दल फारसं आपल्याला ज्ञान नाही कोणी देत नाही जे काही ज्ञान मिळतं आपल्याला ते बाबा लोकांच्या मुखातून मिळतं आणि बाबा लोक आपलं प्रस्त समाजात कसं राहील आपले अनुयायी कसे वाढतील आपली बोहाबाजी कशी अबाधित राहील या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात लोकांच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालून त्यांना डोळस करावं विवेकी करावं खऱ्या अर्थानं नीतिवान करावं असे प्रयत्न फार थोड्या प्रमाणातच घडतात आणि म्हणून बा आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीचं स्तंभ माजलेलं आहे आज बुवाबाजीच्या क्षेत्रामध्ये नको नको त्या गोष्टी रूढ परंपरा शिरलेल्या आहेत आपल्याला दिसून येईल मागे एक डिसेंबर महिने ते तुम्हाला घटना सांगतो की त्र्यंबकेश्वर महानगरपालिकेचे अध्यक्ष त्या दिवशी सूर्यग्रहण होतं म्हणून त्यांनी आपल्या हाताखालील नोकराला सांगितलं की आज लोकांना पाणी सोडायचं नाहीये आज सूर्यग्रहण असल्यामुळे कोणालाही पाणी मिळणार नाही उद्या आपण ते पाणी सोडू याच्या संदर्भात लोकसत्तामध्ये मार्मिक लेख आले आणि लोकांनी यावर कडाडून टीका केली की आज आपण कुठे चाललो आणि आपलं जनमानस आपले नेते कुणीकडे नेत आहेत म्हणून आपण डोळत झालं पाहिजे आपण विवेकी झालं पाहिजे बुवाबाजीला नाही म्हटलं तरी आपल्या देशामध्ये समाज माणसामध्ये खूप मोठी लोकमान्यता राजमान्यता आहे मोठमोठे मुट पुढारी त्यांना लोक लोक मोठमोठे मुट पुढारी त्यांना इलेक्शनमध्ये बाबा लोकांचे आशीर्वाद हवे असतात म्हणून ते बाबांना शरण जातात आणि जनमानसावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येतो एवढा मोठा पुढारी जर बाबांना शरण जात असेल तर आपण किस झाडकी मुली असं नागरिक समजतात आणि ते सुद्धा बाबांना शरण जातात जे कोणी चांगल्या पद्धतीनं जनमानस डोळस करण्याचा प्रयत्न करतील अशा बाबांचं स्वागत आहे अशा कीर्तनकारांचं सुद्धा स्वागत आहे कारण महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा संतांनी दिली समाजसुधारकांनी दिली आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या या अभंगवाणीतून मी आपल्यासमोर बुवाबाजीवर आणि अंधश्रद्धेवर काही विचार समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एकच म्हणायचं आहे की नव्या युगाची कास धरू आपण ज्ञानाचा विज्ञानाचा दिवा हाताशी धरून हे जनमानस नीतिवान चारित्र्यवान विवेकी आणि पुरोगामी विचाराचं बनवूया एवढीच या प्रसंगी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय भारत